आपण ओला नारळ फोडला की ते खोबरं खोलं खराब होऊ नये म्हणून कसं टिकवायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. हे बघा दाखवते, हा नारळ फोडला, हां हे बघा, हे स्वच्छ धुवून घेतला अगोदर आणि फोडला नारळ, हा ओला आहे ना. आता काय करायचं, आपण खिसायचं, ज्यांच्याकडे विळी असेल त्याने आपला दाखवते तुम्हाला नंतर, पण मग विळीवर खिसायचं खोबरं. हे बघा ही विळी घेतली, विळीवर खिसलं असं खोबरं, छानपैकी खोबरं खिसलेलं, हे बघा खोबरं खिसते बघा. खिसला आता हे बघा, हे काळा भाग घ्यायचा ना, हां मग काळं होईल म्हणून ना, मग हे पांढरंच घ्यायचं असं. हे बघा दाखवतो किती छान खोस खिसलं बघा. हे बघा आपण असंच खिसते पूर्ण नारळ. हा आता हे बघा आपण दोन्ही गवडी या खाऊन घेतल्यात. आता तू दुसरं एक तुम्हाला बोलू ना कसं करायचं ते. हे बघा हे आता खवणी नाही ज्यांच्याकडे खवायला काय, मग नारळ फोडायचा असा. आणि हे बघा मागची बाजू सगळी काळी काढून घ्यायची, म्हणजे काळं होऊ नये म्हणून. हे बघा सारखं असं सगळं हे सुरीने काढून टाकायचं. हे बघा हे नाही घ्यायचं. आता झालं ना सफेद एकदम बघा, आता ह्याचे आपण तुकडे करूया. हां हे बघा तुकडे करायचे असे, सारखे तुकडे करायचे, कसे केले तरी चालतात, तसं काय नाही. आता हे तुकडे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. हे बघा आता हे खोवलेलं खोबरं मी स्टीलच्या डब्यात ठेवते. ज्याच्याकडे स्टीलचा डबा नसेल त्यांनी पॅक हवा बंद डब्यात ठेवायचं. आता मिक्सरला फिरवून घेतलेलं खोबरं या डब्यात ठेवते, राहिलं बाकीचं तर दुसऱ्या डब्यात ठेवते, हवा बंद डब्यात ठेवून देते. हे बघा हे खोबरं आहे ना, हे बघा हे झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवायचं, हवा बंद अगदी डब्यात आणि फ्रीजरमध्येच ठेवायचं. हे बघा परत लागलं की आपण असं घ्यायचं आणि कडक होतं ना फ्रीजरमध्ये, मग थोडं सुरीने वगैरे काढायचं, नाहीतर हे बघा काय करायचं, चमचा घ्यायचा, चमच्याने आपल्याला पाहिजे तेवढं वाटीत काढायचं. हे बघा जेवढं लागेल तेव्हा तेवढं, आणि पटकन आपल्याला सकाळी घाई असते काय असतं. हे बघा हा डबा पॅक आता डबा केला ना, तो आता आतमध्ये फ्रीजरमध्येच ठेवायचा. आपल्याला सकाळी सकाळी घाई असते, पंडिशी खोबरं घेतलं, भाजी टाकलं, झाली आपली भाजी तयार. हे बघा तुम्हाला ही जर माझी पद्धत आवडली तर तुम्ही जरूर करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा.